संपूर्ण विश्वाला सुख शांती तथा दुःख मुक्तीचा संदेश देणारे विश्व शांतीदूत महाकारुणिक तथागत भगवान बुद्ध यांना त्रिवार अभिवादन। समग्र मानवजातीच्या दुःख मुक्तीसाठी तथागतांनी उपदेशिलेला महान सद्धम्म अर्थात बौद्ध धम्म तथा या सद्धम्माचा अविरतपणे प्रचार आणि प्रसार करणारा भगवान बुद्धांचा पूजनीय श्रावक संघ अर्थात पूजनीय भिक्खू संघाला त्रिवार अभिवादन। ज्या महामानवाच्या महान पुण्यामुळे या भारतभूमीला बुद्ध भूमीचे रूप पुन्हा प्राप्त झालं असे बौद्ध धम्माचे पुनरुद्धारक तुम्हा सर्वांचे उद्धारकर्ते प्रज्ञासूर्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना आणि कार्याला विनम्रपणे अभिवादन। उपस्थित सर्व बंधू आणि भगिनी लहान बालकांनो, मी सर्वप्रथम तुम्हा सर्वांबद्दल मंगल कामना अर्पण करतो। तुम्हा सर्वांना आयुष्य वर्ण सुख बल संपत्ती आणि समाधानाची प्राप्ती हो अशी मंगल कामना तुम्हा सर्वांच्या प्रती व्यक्त करतो। सध्या वर्षावासाचा कालावधी सुरू आहे, पवित्र कालावधी सुरू आहे आणि या पवित्र कालावधीमध्ये आपण आपल्या या निवासस्थानी आपले जेवढेही उपासक आणि उपासिका आहेत एका ठिकाणी जमून ग्रंथाचं वाचन करतायत, धम्माचं आचरण करतायत, हे आपल्या जीवनामध्ये खूप मोठं पुण्य आहे। म्हणून बौद्ध संस्कारामध्ये या गोष्टीला अत्यंत महत्त्वाचं स्थान आहे। आपण सर्वांनी नित्य नियमाने धम्माचं आचरण करावं आणि जेव्हा जेव्हा धम्माचं आचरण करण्याची संधी आपल्याला उपलब्ध होईल तेव्हा तेव्हा आपण धम्माचं आचरण करण्यासाठी धडपड करायला पाहिजे, त्या संधीचं सोनं करायला पाहिजे। आणि म्हणून वर्षावास ही एक पवित्र संधी आहे। या वर्षावासामध्ये आपण नित्य नियमाने ग्रंथाचं वाचन करणे, धम्माचा अभ्यास करणे, चिंतन करणे, धम्माचं आचरण करणे हे नित्यकर्म आपण करायलाच पाहिजे। हे आपल्या जीवनातलं सर्वात मोठं पुण्य आहे, हा आपला धम्म संस्कार आहे। आणि म्हणून त्या निमित्तानेच आज आपण या ठिकाणी आजचा हा धम्म संस्कार विधी या ठिकाणी संपन्न करीत आहोत। तथागतांच्या अगदी जन्मापासून तर त्यांच्या मृत्यूपर्यंत म्हणजे महापरिनिर्वाणापर्यंतचा हा संपूर्ण जीवन प्रवास त्यांनी तथागतांनी उपदेशिलेला धम्म ह्या सर्व बाबी आपण भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथामध्ये आपण वाचन करीत आहात। तथागतांना बुद्धगया या ठिकाणी जेव्हा बुद्धत्वाची प्राप्ती झाली, बुद्धत्वाची प्राप्ती झाल्यानंतर तथागतांनी अगोदर असा विचार केला की जे ज्ञान मला प्राप्त झालेलं आहे, हे बुद्धत्वाचं जे ज्ञान, दुःखमुक्तीचं जे ज्ञान मला प्राप्त झालेलं आहे, हे ज्ञान मी लोकांना उपदेश करावं की नाही, या ज्ञानाचा उपदेश लोकांना मी करावा की नाही, लोक हा उपदेश समजून घेतील का? कारण हे तत्वज्ञान फार गूढ आहे, हे तत्वज्ञान हा उपदेश लोक समजून घेतील का? तथागत असा विचार करत आहेत, पण तथागत तर कारुणिक होते। जेव्हा त्यांनी कटाक्ष केला या संपूर्ण जनतेवरती की अरे हे सर्व लोक, ही सर्व जनता अज्ञानी आहे, दुःखामध्ये ग्रासित आहे, ह्या लोकांना दुःखमुक्तीचा उपदेश करायला पाहिजे, अपार करुणा उत्पन्न झाली, अमर्याद करुणा, कारण ते महाकारुणिक होते। असे महाकारुणिक तथागत जेव्हा या जनतेकडे पाहतात, या लोकसमुदायाकडे पाहतात, तर त्यांना दिसतं की अरे हा संपूर्ण लोकसमुदाय दुःखामध्ये ग्रासित आहे, वेगवेगळ्या प्रकारचे दुःखामध्ये ग्रासित आहे, ह्या लोकांना दुःखमुक्तीचा उपदेश करायलाच पाहिजे। आणि मग विचार करतात की आपण याची सुरुवात कशी करावी, तेव्हा त्यांना त्यांचे पहिले गुरु आल्हार कलाम त्यांची स्मृती होते। पण त्यांचा त्यांचे जे गुरु असतात आल्हार कलाम, ते विचार करतात की चला आपण आल्हार कलाम यांना आपल्या या दुःखमुक्तीच्या ज्ञानाचा उपदेश करूया, परंतु ते जाणतात की त्यांचा पण मृत्यू झालेला आहे, तर त्यांना आता उपदेश करणं शक्य नाही आहे। नंतर ते परत स्मृती करतात, त्यांना त्यांचे जे दुसरे गुरु असतात तथागत म्हणजे भगवान बुद्धांचे दुसरे गुरु, त्यांना आठवतात उद्धक रामपुत्त, अरे त्यांना पण तो उपदेश करू शकतो, त्यांनी पण आपल्याला शिकवलेलं आहे। पण जेव्हा ते पुन्हा
चिंतन करतात त्यांना स्मृती जागृत होते की त्यांचा सुद्धा मृत्यू झालेला आहे, आता उपदेश कोणाला करावा, कारण आलार कालम यांचाही मृत्यू झालेला आहे, त्यांचे दुसरे गुरु उद्दक रामपुत्त यांचाही मृत्यू झालेला आहे, तर आता या धम्म ज्ञानाचा उपदेश कुणाला करावा, आणि असा विचार करीत असताना त्यांना आठवण होते त्यांच्या जुन्या 5 परिव्राजक मित्रांची। तुम्ही ग्रंथ वाचन करीत असताना तुम्हाला ते उल्लेख आला असेल, राजगृह या ठिकाणी तपश्चर्या करत असताना सिद्धार्थ बोधिसत्वांसोबत ते 5 परिव्राजक मित्र त्यांच्या सोबत होते। कोण? कौंडिन्य, अश्वजीत, महानाम, भद्दीय आणि वप्प। तर त्यांना त्यांची स्मृती होते की मी राजगृह मध्ये असताना तेच माझे 5 जुने मित्र की ज्यांनी माझी खूप सेवा केली, त्यांनी माझी खूप सेवा केली, मी का बरं त्यांना उपदेश करू नये, ते माझे जुने मित्र आहेत, ते नक्कीच माझ्या उपदेशाला समजून घेतील, असा विचार करून तथागत तिथून बुद्ध गया ते सारनाथ, कारण त्यावेळेस ते पंचवग्गीय भिक्खू सारनाथच्या मृगदाय वनामध्ये विहार करीत होते, आणि त्यांना भेटण्यासाठी त्यांना उपदेश करण्यासाठी तथागत बुद्ध गया ते सारनाथ पायीच प्रवास करतात। त्यावेळेस बुद्ध गयाहून तथागत निघाले आणि सारनाथला पोहोचतात ज्या मृगदाय वनामध्ये ते पंचवग्गीय भिक्खू विहार करीत होते। त्या पंचवग्गीय भिक्खूंनी तथागतांना दुरून स्थिताने पाहिलं, ते पाहिलं, अरे बघा तो सिद्धार्थ, तो तपभंगी, ज्याने सुजाताकडून जी खीर मिळाली होती अन्न, ते अन्न ग्रहण केलं, अरे तो तपभंगी आहे, तो तपभंगी आहे, त्यानं अन्नाचं ग्रहण केलं होतं, त्या तपभंगीचा आपण आदर सत्कार करायचा नाही, हा तो आपला जुना मित्र आहे, त्याची जर इच्छा असेल तर तो येऊन स्वतः इथे बसेल, पण आपण त्याला कोणी बोलणार नाही, त्याचा कोणी सन्मान करणार नाही, असा ते 5 जण विचार करतात की आपण त्याचा कोणी सन्मान करणार नाही, त्याची जर इच्छा असेल तर तो बसेल, परंतु तथागत तर हे महाकारुणी होते, ते बुद्धत्वाचं तेज एवढं प्रखर असते, तर बुद्धाची पर्सनॅलिटी, बुद्धाचं व्यक्तिमत्व एवढं प्रखर असते की अगदी म्हणजे त्रिपिटक साहित्यामध्ये असा उल्लेख आहे की चालत असलेला व्यक्ती जेव्हा तथागतांना दुरूनच पाहत असे तर तो थांबून जाईल, एवढं त्यांचं प्रखर व्यक्तिमत्व होतं। थांबलेला व्यक्ती खाली बसायचा, खाली बसलेला व्यक्ती त्यांना हात जोडून त्यांना 3 वेळ वंदन करायचा आणि त्यांना म्हणायचा की मला आजीवन आपला अनुयायी म्हणून स्वीकार करावे। म्हणजे बुद्धांचं व्यक्तिमत्व, त्यांची पर्सनॅलिटी एवढी प्रखर होती, एवढी तेजस्वी होती, आकर्षक होती। जेव्हा त्या पंचवग्गीय भिक्खूंनी असा विचार केला की हा सिद्धार्थ बोधिसत्व हा तपभंगी आहे, हा तपश्चर्यापासून भंग झालेला आहे, आपण याचा सन्मान करायचा नाही, त्याची जर इच्छा असेल तर तो स्थान ग्रहण करेल, पण आपण त्याला बोलायचं नाही, त्याचा सन्मान करायचा नाही, असा ते संकल्प करतात। परंतु जसे तथागत सम्यक संबुद्ध हळूहळू हळूहळू त्या पंचवग्गीय भिक्खूंच्या जवळ येत होते, त्यांच्या म्हणजे सावलीच्या अंतरापर्यंत आले, जवळ आले, त्यांचं ते प्रखर तेजस्वी बुद्धत्वाचं तेज पाहून, त्यांचं ते व्यक्तिमत्व पाहून, त्यांनी जो संकल्प केला होता, ते 5 जण कोणीही त्यांच्या संकल्पावर अधिष्ठित राहू शकले नाही। एक जण लगेच पुढे आला, म्हणजे त्यांचं मन बघा असं एकदम, त्यांचं मन एकदम म्हणजे मनात एकदम परिवर्तन झालं, त्यांचं मन बदललं, लगेच एक जण पुढे आला, त्यांनी भगवान बुद्धांच्या हातातील चिवर आणि संघाटी हातात घेतली, दुसऱ्याने भगवान बुद्धांना पाय धुवायला पाणी ठेवलं, तिसऱ्याने भगवान बुद्धांचे पाय पाण्याने धुतले, चौथाने भगवान बुद्धांना बसायला आसन टाकलं, आणि 5वा म्हणतो की आपण या आसनावरती बसावं, हे आसन आपण ग्रहण करावं। म्हणजे त्यांनी जो संकल्प केला होता ना, पण तो संकल्प ते पूर्ण करू शकले नाहीत। ते बुद्धत्वाचं तेज असते, त्यांचं ते व्यक्तिमत्व असते। जेव्हा ते पंचवग्गीय भिक्खू सिद्धार्थाकडे अर्थात भगवान बुद्धांकडे पाहतात, तर त्यांचं ते व्यक्तिमत्व पाहून त्यांना असं वाटते की नक्कीच सिद्धार्थाला काहीतरी प्राप्त झालेलं आहे, कारण सिद्धार्थ म्हणजे जसा अगोदर राजगृहला होता तसा आता नाही आहे, काहीतरी वेगळं दिसत आहे तथागतांचं ते तेज, ते बोधिसत्वाचं ते एकदम वेगळं दिसत आहे। त्यांनी विचार केला की नक्की सिद्धार्थाला काहीतरी नक्की प्राप्त झालेलं आहे। ते विचारतात की सिद्धार्थ तुझं व्यक्तिमत्व अतिशय प्रखर दिसत आहे, तुझं व्यक्तिमत्व अतिशय प्रखर दिसत आहे, तेजस्वी दिसत आहे, तुला काहीतरी प्राप्त झालं का? तर सिद्धार्थ म्हणजेच भगवान बुद्ध म्हणतात की मित्रांनो, मी आता पूर्वीचा सिद्धार्थ राहिलेलो नाही, मी आता तथागत आहे। भगवान बुद्ध स्वतःचा उल्लेख तथागत म्हणून करीत असत, तथागत म्हणून की मी पूर्वीचा सिद्धार्थ राहिलेलो नाही मित्रांनो, मी आता तथागत आहे।
बसा, मी तुम्हाला मी प्राप्त केलेल्या धम्माचा उपदेश करतो. त्यांना ते जे पंचवग्य भिक्खू होते त्यांना एक गोष्ट खरी वाटली की खरोखर आहे, सिद्धार्थाची आपण जी जेव्हा सेवा केली सिद्धार्थ कधी खोटे बोलत नव्हते. कारण जे सिद्धार्थांच्या सहवासामध्ये होते ना त्यांनी सिद्धार्थामधला हा गुण त्यांना माहीत होता की सिद्धार्थ कधीच खोटं बोलत नाहीत, कधीच खोटं बोलत नाहीत. आणि म्हणून आता जे बोलत आहेत ना ते सुद्धा खरं असेल. ते बसतात आणि त्या ठिकाणी तथागत सम्यक संबुद्ध त्या पंचवग्य भिक्खूंना आपल्या बुद्धत्वाचा प्रथम उपदेश करतात. तथागतांनी सारनाथमध्ये मृगदाय वनामध्ये च्या पंचवग्य भिक्खूंना त्यांच्या बुद्धत्वाचा ज्ञानाचा जो प्रथम उपदेश केला त्यालाच बौद्ध संस्कृतीमध्ये धम्मचक्र प्रवर्तन असं म्हणतात. धम्मचक्र प्रवर्तन, तुम्ही जर सारनाथला गेलात तर सारनाथमध्ये आजही ते पवित्र ठिकाण ज्या ठिकाणी बुद्धांचा पदस्पर्श झालेला आहे अशी पावन आणि पवित्र भूमी तुम्हाला सारनाथमध्ये पाहायला मिळेल. ती धम्मचक्र प्रवर्तन भूमी भगवान बुद्धांनी आपल्या बुद्धत्वाचा प्रथम उपदेश केला त्या पंचवग्य भिक्खूंना. काय उपदेश आहे तो? आपण म्हणतो ना धम्मचक्र प्रवर्तन, काय आहे काय तो? धम्मचक्र प्रवर्तनामध्ये भगवान बुद्धांनी उपदेश काय केला? भगवान बुद्ध या धम्मचक्र प्रवर्तन सूत्रामध्ये चार आर्य सत्यांचा उपदेश करतात. चार आर्य सत्यांचा, त्या उपदेशाची सुरुवात जी आहे, सुरुवात भगवान बुद्धांनी उपदेशाची जी सुरुवात केली ती अशा प्रकारे केली. तुम्ही जर धम्मचक्र प्रवर्तन सूत्र जर वाचलं तर तुम्हाला ते लक्षात येईल. बुद्ध त्यांना म्हणतात द्वेमे भिक्खवे अंता, पाली उपदेश आहे पाली वचनामध्ये, द्वेमे भिक्खवे अंता पब्ब जितेन न सेवितब्ब. याचा अर्थ होतो द्वेमे भिक्खवे अंता, भिक्खुन्नो द्वेमे म्हणजे दोन, द्वे म्हणजे दोन, द्वेमे भिक्खवे अंता, भिक्खुन्नो जीवनामध्ये हे दोन अंत आहेत. काय? जीवनामध्ये हे दोन अंत आहेत म्हणजे दोन टोक आहेत, एक शेवटची दोन टोक आहेत. द्वेमे भिक्खवे अंता पब्ब जितेन, जे प्रवजित असतात पब्ब जितेन न सेवितब्बा. प्रवजितांनी या दोन टोकांचं सेवन कधीच करू नये. समजते तुम्हाला? द्वेमे भिक्खवे अंता पब्ब जितेन न सेवितब्बा. कोणती ती दोन टोक आहेत? भगवान बुद्ध त्यांना त्याला अजून स्पष्ट करतात द्वेमे भिक्खवे अंता. कोणते दोन अंत आहेत? एक अंत जीवनाचं एक टोक कोणतं आहे की खा प्या मजा करा, अरे जीवन पुन्हा मिळणार नाही, एकदा ते जीवन मिळते असा विचार करून खा प्या मजा करा जीवनाचा आनंद लुटा, हे एक टोक आहे. आणि जीवनाचं जे दुसरं टोक आहे बुद्ध स्पष्ट करतात, जीवनाचं जे दुसरं टोक आहे ते म्हणजे अरे हे जीवन संपणारच आहे, हे जीवन संपणार आहे, देहत्याग करा, देहदंड करा, देहत्याग करा, देहदंड करा. हा मार्ग म्हणजे तपश्चर्याचा मार्ग, देहदंडाचा मार्ग, देहत्यागाचा मार्ग, हा एक मार्ग आहे. तर ह्या दोन्हीही मार्ग, हे दोन्हीही जे टोक आहेत जीवनाचे, या दोन्हीही टोकांचा न सेवितब्बा, यांचं सेवन कधीच करू नये. इथून सुरुवात आहे धम्मचक्र प्रवर्तन सूत्राची सुरुवात इथून आहे. बुद्धाचा जो उपदेश आहे तो आजही बघा किती तंतोतंत लागू पडतो. कारण भगवान बुद्धांनी स्वतः या दोन्हीही टोकांचा अनुभव घेतलेला होता. अगदी जन्मापासून तर वयाच्या 29व्या वर्षापर्यंत भगवान बुद्धांनी जीवनाचं हे एक टोक अनुभवलं. आपण वाचतो ना उन्हाळ्यात राहायचा वेगळा महल, पावसाळ्यात राहायचा वेगळा महल, हिवाळ्यात राहायचा वेगळा महल, संपूर्ण सुखसुविधा, एकदम ऐशो आरामाचं जीवन होतं सिद्धार्थ बोधिसत्वाचं. कारण ते राजकुमार होते ना, तर 29 वर्षांपर्यंत तथागत म्हणजे सिद्धार्थ बोधिसत्वानी हे जीवन अनुभवलं, सुखसमृद्धीचं जीवन, एकदम सुखदायक जीवन हा अनुभव घेतला. आणि नंतर जेव्हा त्यांनी गृहत्याग केला तर गृहत्यागापासून तर बुद्धत्व प्राप्तीपर्यंत जसं आपण ग्रंथामध्ये वाचलेलं आहे, मग ते गृहत्याग करतात, पुढे मग भृगुऋषींच्या आश्रमामध्ये जातात, पंचवग्गीय भिक्खूंसोबत ते तपश्चर्या करतात. तर तपश्चर्या त्यांची किती वज्र तपश्चर्या असते, घनघोर तपश्चर्या. तो उल्लेख आहे बघा, पोटाला हात लावलं तर पाठीचा कणा हाती लागायचा आणि पाठीच्या मणक्याला जर हात लावला तर पोट हाती लागत. एवढी घनघोर तपश्चर्या ह्या जगामध्ये कोणीच केली नाही. जीवनाचे दुसरं टोक तथागतांनी अनुभवलं होतं त्यावेळेस. ते 6 वर्ष जे होते तपश्चर्याची, 6 वर्ष अगदी म्हणजे भयंकर, अगदी म्हणजे घनघोर अशी वज्र तपश्चर्या तथागतांनी केली होती. अन्नाचा त्याग केला होता,
म्हणजे 6 वर्ष म्हणजे 6 वर्ष तथागतांनी भगवान बुद्धांनी ह्या जीवनाच्या दुसऱ्या टोकाचा अनुभव घेतला होता. ह्या दोन्ही टोकांचा त्याग करा असं भगवान बुद्ध उपदेश करतात. कारण ह्या दोन्ही टोक म्हणजे सुख समृद्धीचं जीवन एकदम अगदी म्हणजे लक्झरी जीवन जगणे, सुख समृद्धीयुक्त जीवन जगणे, खाणे पिणे ऐश करणे मौज करणे हे जीवन सुद्धा सुख शांतीचं नाही आहे. आणि मग दुसरं जे टोक आहे की देहत्याग करा, तपश्चर्या करा, देहदंड करा, वज्र तपश्चर्या करा, हा जो मार्ग आहे म्हणजे तपश्चर्या मार्ग हा परिपूर्ण हा सुद्धा परिपूर्ण सुखाचा मार्ग नाही आहे. कारण ह्या दोन्ही टोकाचा अनुभव तथागतांनी घेतला होता आणि म्हणून तथागत त्यांच्या अनुभवाचे बोल अनुभवातून सांगतात की द्वेमे भिक्कवे अंता, द्वेमे भिक्कवे अंता पब्बजिते न सेवितब्बा. या दोन्हीही टोकांचं सेवन आचरण आपण करू नये. मग ह्या दोन्ही टोकांचा त्याग करा असं भगवान बुद्ध शिकवतात, उपदेश करतात. मग कोण कशाचं आचरण करावं? तर ह्या दोन्हीही टोकाचा त्याग करून जो मधला मार्ग आहे, मध्यमा पटीपदा, मध्यम मार्ग, जो मध्यम मार्ग आहे त्या मध्यमा पटीपदा म्हणजे मध्यम मार्गाचा अवलंब करा असं भगवान बुद्ध म्हणतात. कोणता तो मध्यम मार्ग? तो मध्यमा पटीपदा कोणता आहे? मध्यम मार्ग आर्य अष्टांगिक मार्ग. या महान अशा 8 तत्वांनी युक्त सम्यक दृष्टी, सम्यक संकल्प, सम्यक वाचा, सम्यक आजीविका, सम्यक कर्मांत, सम्यक सती, सम्यक समाधी, हे जे म्हणजे आर्य तत्व जे आहेत, आर्य अष्टांगी मार्गातले हे तत्व आहेत, या तत्वांचा उपदेश भगवान बुद्धाने केलेला आहे. आणि याला भगवान बुद्ध म्हणतात मध्यमा पटीपदा, मध्यम मार्ग, ह्या मध्यम मार्गाचा अवलंब करा असं भगवान बुद्ध त्यांना उपदेश करतात. आणि मग नंतर मग दुःख काय आहे, दुःखाची कारणं काय आहेत, त्या कारणांचा निरोध कसा करता येतो आणि तो निरोध करण्याचा मार्ग कोणता आहे, तो सगळा उपदेश 4 आर्य सत्यांचा उपदेश त्या ठिकाणी भगवान बुद्ध करतात. म्हणजे अशा प्रकारे सुरुवातीला भगवान बुद्धांनी त्यावेळेची जी परिस्थिती होती, तत्कालीन सामाजिक जी परिस्थिती होती, त्या परिस्थितीला त्या ठिकाणी उपदेश केलेला आहे. कारण त्यावेळेस हे दोनच टोकांचं आचरण करायचं, एक तर सुख समृद्धी जीवन जगायचं, नाहीतर मग गृहत्याग करा आणि तपश्चर्या करा, वज्र तपश्चर्या करा, हे टोक शिकवायचे. पण जेव्हा बुद्धांना मध्यम मार्ग हा नवीन शब्द होता लोकांसाठी, काय मध्यम, मध्यम मार्ग शिकवला, हा मध्यम हा शब्दच त्या लोकांसाठी नवीन होता. मध्यमा, अरे हा मध्यम मार्ग आहे, हा दुःखमुक्तीचा मार्ग आहे, हाच कल्याणाचा मार्ग आहे, हाच मध्यम मार्ग आहे जो माणसाला सर्व प्रकारच्या दुःखातून मुक्त करतो. आणि मग पुढे भगवान बुद्ध 4 आर्य सत्यांचा उपदेश करतात आणि शेवटचं जे आर्य सत्य सांगतात, दुःख निरोध गामिनी पटीपदा, म्हणजेच दुःख निरोध करण्याचा जर कोणता मार्ग असेल तर तो मार्ग कोणता आहे, तोच मार्ग म्हणजे कोणता, आर्य अष्टांगिक मार्ग. 8 तत्वांनी या महान तत्वांनी बनलेला हा आर्य अष्टांगिक मार्ग आहे. याला बौद्ध संस्कृतीमध्ये धम्म चक्र प्रवर्तन असं म्हणतात. एतते भिक्कवे मध्यमा पटीपदा अत्ति, भिक्कुनो हाच मध्यमा मध्यम मार्ग आहे. अनुपगम धम्म चक्र पवत्तती, म्हणजे हा अनुत्तर असा धम्म चक्र प्रवर्तन आहे. हे धम्म चक्र आहे 4 आर्य सत्यांचा उपदेश. आज जेव्हा आपण म्हणजे आजचा जो आधुनिक काळ आहे, या आधुनिक काळामध्ये जेव्हा आपण ह्या उपदेशाची प्रासंगिकता बघतो की किती प्रासंगिक आहे हा उपदेश, बुद्धांचा धम्मचक्राचा उपदेश किती प्रासंगिक आहे, तर तुम्ही जर याचं थोडंसं जर चिंतन केलं तर तुमच्या लक्षात येईल आजही आपली जी आधुनिक लाईफस्टाईल आहे, आपली जी आधुनिक लाईफस्टाईल आहे ते कुठेतरी या 2 टोकांमध्येच कुठेतरी विभाजित झालेली आहे. एक तर आपण पाहतो की लोकांकडे भरपूर पैसा आलेला आहे, मग लोक पैशाचा उपयोग करतात, समृद्धी लक्झरी लाईफ जगतात सुख समृद्धीनं, हे एक जीवनाचं टोक पाहतो ना आपण, मस्त खा प्या मजा करा, म्हणजे एन्जॉय करा मजा करा, हे एक टोक आपण पाहतो. पैसा भरपूर आहे तर मग गाडी बंगला बँक बॅलेन्स नोकर चाकर ह्या गोष्टीचा अनुभव घेतात. याचा अर्थ असा नाही बरं की ह्या गोष्टी आवश्यक नाही आहेत, आवश्यक आहेत. तुम्ही गृहस्थी लोक आहात ना, तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टींची आवश्यकता आहे, परंतु केवळ त्या गोष्टीचं सुख नाही आहे, त्याच गोष्टीमध्ये आपण रममान झालो त्या गोष्टीचं आपण सुख घेत आहोत, सुख घेत आहोत, जीवनाचं ते सुख नाही आहे.
ते जीवनाचा केवळ एक टोक आहे. त्यानंतर मग आपण असंही पाहतो की आज असे काही संप्रदाय आहेत, आजही असे काही संप्रदाय आहेत जे म्हणतात की गृहत्याग करा, घराचा त्याग करा आणि मग तपश्चर्या करा. आपण पाहतो ना ते काही साधू संत, नागा साधू वगैरे, आजही असे काही संप्रदाय आहेत. तेच नाही, असे अनेक संप्रदाय आहेत की जे संप्रदाय म्हणजे निव्वळ म्हणजे काय करतात की देहदंड करतात, देहत्यागाचा मार्ग अवलंबतात की हमें कुछ मिल जाएगा, देहदंडाचा मार्ग, देहत्यागाचा मार्ग, शरीराला त्रास देतात. हे सुद्धा एक टोक आजही आपण पाहतो, आजही आपण पाहतो ना. म्हणजे बुद्धाच्या काळात जी परिस्थिती होती आजही ती परिस्थिती आहेच ना. कुठं थोडंसं रूप बदललं असेल, रूप मार्ग बदलले असतील, पण आजही आहेच ना. मग आजही या दोन टोकांना जेव्हा आपण पाहतो तर बुद्धाचा उपदेश आपल्याला काय सांगतो, या दोन्हीही टोकांचा त्याग करायचा आहे. या दोन्ही टोकांचा त्याग करायचा आहे म्हणजे निवड अय्याशी किंवा ऐश मौज मजा हे जीवन सुद्धा आपलं सुखमय जीवन नाहीये. आणि किंवा तपश्चर्या करणे, वज्र तपश्चर्या करणे हे सुद्धा आपल्यामध्ये मार्ग नाहीये. तर मध्यम मार्ग आपल्याला स्वीकार करायचा आहे. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला आवश्यक आहेत. तुम्ही गृहस्थी लोक आहात, गाडी असावी, बंगला असावा, घर असावं, तुमचा सगळ्या गोष्टी भौतिक सुख साधनं असावीत, पण त्या गोष्टी प्राप्त केल्यानंतरही त्याच्यानंतरचं जे पुढचं पाऊल आहे मध्यम मार्गाचा अवलंब करणे हे सुद्धा आवश्यक आहे. परंतु तेच आवश्यक नाही आहे, यामध्ये तुमचं धम्माचं आचरण तेवढंच महत्वाचं आहे. आणि म्हणून आपल्याला बुद्धाने उपदेशित केलेल्या मध्यम मार्गाची प्रासंगिकता आजच्या आधुनिक काळामध्ये किती महत्वाची आहे हे तुमच्या लक्षात येईल. म्हणून ज्यावेळेस आपण म्हणजे आजच्या या काळामध्ये आपलं हे जे जीवन जगतो तर या जीवनामध्ये सुद्धा आजही भगवान बुद्धांचा मध्यम मार्ग मध्यमा पटीपदा आपल्या सर्वांसाठी सुखदायक आहे, आपल्या सर्वांसाठी कल्याणकारी आहे. आणि म्हणून आपण एक म्हणजे बुद्धिजीवी म्हणून धम्म चक्र प्रवर्तनाचा उपदेश जो आहे तो उपदेश आपण खूप चांगल्या प्रकारे आपण लक्षात घेतला पाहिजे. जेव्हा धम्मचक्र प्रवर्तनाचा उपदेश झाला, पूर्ण उपदेश झाल्यानंतर त्या पंचवर्गीय भिक्खूमधील जे एक भिक्खू होते कौंडिन्य, त्यांच्यामध्ये लगेच तो धम्मचक्षु उत्पन्न झाला. त्यांना ते लगेच समजलं, अरे किती छान आहे हा धम्मचक्र प्रवर्तनाचा उपदेश, हे सत्य आहे. त्यांच्या मनात तेव्हाच धम्मचक्षु उत्पन्न झाला आणि त्यांच्या मनातील जेवढेही विकार होते ते सगळे विकार शिथिल झाले, ते दुःखातून मुक्त झाले. त्याच क्षणी ते दुःखमुक्त झाले, अरहंत झाले. कोण? कौंडिन्य. कौंडिन्य त्या क्षणी अरहंत झाले. आणि बरोबर त्यांच्या त्या अरहंत मार्गानंतर हळूहळू त्या पंचवग्य भिक्खूतील बाकी सर्व भिक्खू दुःखमुक्त झाले, अरहंत झाले. ती पहिली वेळ होती की या पृथ्वी तलावर पहिल्यांदाच 6 जण अरहंत होते, म्हणजे ते पंचवग्गीय आणि स्वतः तथागत सम्यक संबुद्ध. त्यानंतर आपण पुढेही वाचतो यशस्वी कथा आलेली आहे, यशस्वी कथा. आता जो मुद्दा आपला आपण जो मुद्दा इथं म्हणजे जाणण्याचा प्रयत्न केला, जीवनाचं पहिलं जे टोक आहे ऐश्वरामध्ये जीवन जगणे, तर यश सुद्धा जो होता जो सारनाथ मध्ये राहायचा तो सुद्धा असाच ऐश्वरामध्ये जीवन जगायचा, म्हणजे अतिशय सुख समृद्धीने जीवन जगणारा तो होता. तर एकदा ज्यावेळेस त्याने रात्रीला अतिशय मद्यपान केलं, त्याच्यासोबत असणाऱ्या ज्या स्त्रिया होत्या त्यांनी भरपूर मद्यपान केलं आणि ते बेशुद्ध अवस्थेमध्ये पडलेले आहेत, हा सुद्धा बेशुद्ध अवस्थेमध्ये पडलेला आहे. जेव्हा तो सकाळी उठतो आणि पाहतो तर सगळीकडे मद्याचा अतिशय असा वेगळाच असा वास येतो आहे. त्या स्त्रिया मद्यधुंद अवस्थेमध्ये बेशुद्ध अवस्थेमध्ये नेस्तविस्त पडलेल्या आहेत. त्याने ते सगळं दृश्य पाहिलं, अरे किती विचित्र दृश्य आहे, किती विचित्र दृश्य आहे. त्याच्या मनामध्ये एक वेगळ्याच प्रकारचा एक किळस भाव उत्पन्न झाला आणि तो शांतीच्या शोधामध्ये घराच्या बाहेर पळाला. तो धावतोय, अरे मला कोणतरी शांती द्या, मला सुख द्या, मला सुख द्या, मला शांती द्या. कारण त्याने ते पाहिलं ना, तो सुद्धा त्या ऐश्वरामध्ये जीवनामध्ये राहून तो सुद्धा कंटाळला होता. एक किळस भावना उत्पन्न झाली होती जेव्हा तो फिरत जेव्हा तो सारनाथ मध्ये आला, की जिथे मृगदाय वनामध्ये भगवान बुद्ध विहार करीत होते, तेव्हा भगवान बुद्ध त्या यशस्वीला म्हणतात की अरे राजकुमारा थांब, मी तुला शांती देतो, मी तुला धम्माचा उपदेश करतो. आणि त्या ठिकाणी भगवान बुद्ध त्या यशला धम्माचा उपदेश करतात. मग ज्या राज म्हणजे जो शांतीच्या शोधात बाहेर पडलेला आहे आणि ज्याला तथागतांनी उपदेश केला तो मग गृहस्थ जीवनात राहील का? तो तेव्हाच म्हणतो की मला सुद्धा
आपल्या संघामध्ये प्रवेश, मला भिक्खू व्हायचं आहे, मला संघामध्ये प्रवेशित करा. परंतु नियम होता, भगवान बुद्ध म्हणतात की आईवडिलांची परमिशन घेऊ नये. त्याची आईवडील पुन्हा आईवडिलांना भेटतो, आईवडिलांची तो परवानगी घेतो. तर यशस्वी जी आई असते, त्याची वडील जे असतात, मुलांचं सुख ज्याच्यामध्ये आहे तेच आईवडील करतील की नाही? तर आईवडील म्हणतात तुझं, तुला ज्याच्यामध्ये सुख आहे तू तेच कर, आम्ही, आम्हाला आनंद आहे तू जर या सुखाच्या मार्गाने जात असशील तर. आईवडिलांची परवानगी मिळाल्यानंतर तो यश सुद्धा भिक्खू होतो. आणि जेव्हा यश भिक्खू झाला तर त्याचे चार मित्र असतात, त्यांना ती गोष्ट समजते, अरे तो आपला मित्र नाही का यश, तो भिक्खू झालेला आहे, अरे चला किती सुखाचा आहे, किती चांगला आहे, चला आपण पण आपण पण जाऊया, आपण पण त्या भिक्खू संघामध्ये प्रविष्ट होऊया. तर यश जसा भिक्खू झाला, त्याचे चार मित्र सुद्धा, ते सुद्धा जातात आणि मृगदाय वनामध्ये जाऊन तथागतांना भेटतात, वंदन करतात. ते चार मित्र सुद्धा यश सोबत ते सुद्धा भिक्खू होतात. जेव्हा ही बातमी त्या यशच्या ग्रामवासियांना समजली, अरे तो यश आणि यशचे चार मित्र ते पाचही जण भिक्खू झाले, अरे किती चांगला आहे, किती सुखाचा आहे, हे दुःखमुक्तीचा आहे, हा दुःखमुक्तीचा मार्ग आहे, तेव्हा यशच्या गावातील 50 ग्रामवासी, 50 जण ते सुद्धा सारनाथच्या मृगदाय वनामध्ये येतात आणि अतिशय श्रद्धायुक्त चित्ताने ते सगळेजण तथागतांना वंदन करतात आणि ते सगळेचे सगळे 50 जण भिक्खू होतात, संघामध्ये प्रवेशित होतात. म्हणजे अशा प्रकारे तथागत सम्यक संबुद्धांच्या नंतर ते 60 भिक्खू असतात त्या सारनाथच्या मृगदाय वनामध्ये. ते पंचवग्य, म्हणजे ते पंचवग्य भिक्खू सुरुवातीचे, त्यानंतर यश आणि यशचे चार मित्र 10, आणि यशचे 50 ग्रामवासी किती झाले, 60 भिक्खू. त्या सारनाथच्या मृगदाय वनामध्ये त्या 60 भिक्खूंना भगवान तथागत सम्यक संबुद्ध उपदेश करतात, बहुजन हिताय बहुजन सुखाय लोकानुकंपाय अत्ताय हिताय देशेत धम्म भिक्कवे आदि कल्याणं मज्ज कल्याणं परियोसाति कल्याणं. बहुजनांच्या हितासाठी, बहुजनांच्या सुखासाठी भिक्खूंनो, अरे हा आदि कल्याणकारी असणारा, मध्य कल्याणकारी असणारा, अंत सुद्धा कल्याणकारी असणारा धम्माचा उपदेश करा, बहुजनांच्या हितासाठी चारही दिशेने जा. आणि मग तिथून त्या सारनाथच्या भूमीमधून ते जे भिक्खू असतात 60 भिक्खू, चारही दिशेने धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी चारही दिशेने विहार करायला निघतात. म्हणजे सारनाथ ही धम्मचक्र भूमी आहे, त्याचप्रमाणे सारनाथ ही बौद्ध धम्माचं जन्मस्थान पण आहे असं पण आपण म्हणू शकतो. जसं लुंबिनी हे सिद्धार्थ बोधिसत्वाचं जन्मस्थान आहे, भगवान बुद्धांचा जन्म, म्हणजे लुंबिनी सिद्धार्थ बोधिसत्वाचं जन्मस्थान आहे, बुद्धगया भगवान बुद्धांचं जन्मस्थान आहे, त्याचप्रमाणे सारनाथची भूमी हे बौद्ध धम्माचं जन्मस्थान आहे. कारण इथूनच खऱ्या अर्थाने बौद्ध धम्माच्या प्रचार आणि प्रसाराला सुरुवात झाली, एवढी ती पवित्र धम्मचक्र प्रवर्तन भूमी, जिथून धऱ्या धम्माच्या प्रचार आणि प्रसाराला सुरुवात झालेली आहे. तेव्हा बौद्ध संस्कृतीमध्ये जे आपण धम्मचक्र प्रवर्तन बघतो, वाचतो, तर धम्मचक्र प्रवर्तनाचा उपदेश आणि सारनाथच्या या पवित्र भूमीचं महत्त्व आपण सर्वांनी खूप चांगल्या प्रकारे जाणून घ्यावं. बुद्धाने उपदेशित केलेला मध्यम मार्ग सुद्धा आपण जाणून घ्यावा आणि आपल्या जीवनामध्ये त्याचं खूप चांगलं आचरण करावं. यामध्ये सर्वांचं मंगल आहे, सर्वांचं कल्याण आहे. मी पुनश्च एकदा तुम्हा सर्वांबद्दल मंगल कामना अर्पण करतो. तुम्हा सर्वांना आयुष्य, वर्ण, सुख, बल, संपत्ती आणि समाधानाची प्राप्ती हो अशी मंगल कामना सर्वांच्या प्रती व्यक्त करतो. अभिवादन सीली स निच्चं वड्ढा पचायिनो चत्तारो धम्मा वड्ढंती आयुवन्नो सुखं बल.